अरे बापरे, कुत्र्यामुळे 1 लाखाचा फाईन! मित्रांनो, गेस करा, ही बाई गौतम काही शोधते का? नमस्कार मित्रांनो, मी मनोज स्वागत करतो तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा विषय थोडा आगळा वेगळा आहे आणि आगळा वेगळा याच्याकरिता की आजचा जो विषय मी घेतला आहे त्या विषयाबद्दल इंडियामध्ये लोकांना जास्त माहीत नाही आहे किंबहुना त्या विषयाचं गांभीर्य नाही आहे. आणि आजचा जो विषय मी तुम्हाला सांगणार आहे तो त्या विषयाबद्दलचा जो प्रसंग आहे तो आजच माझ्या घरासमोर घडला. तर जस्ट माझ्या डोक्यात आलं की का नाही याचा एक व्हिडिओ बनवून आपल्या लोकांपर्यंत पोहोचवावं, तर त्याकरिताच हा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, विषय आहे युकेमध्ये जर तुम्ही कुत्रा पाळत असाल तर तुम्हाला 1 लाखापर्यंतचा फाईन बसू शकतं. हो, तुम्ही बरोबरच ऐकलंय, कुत्रा पाळत असाल तर 1 लाखापर्यंतचा फाईन तुम्हाला बसू शकतं. तर काय आहे ही गंमत, का बरं 1 लाखापर्यंत फाईन बसू शकतो जर तुमच्याकडे कुत्रा असेल तर? तर हे सर्व आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, इन्फॉर्मेटिव्ह आहे. तर मित्रांनो, युकेमध्ये ब्रिटिश लोक तुम्हाला माहितच असणार की ते इंडिव्हिज्युअली राहायला आवडतं, त्यांच्या लाईफमध्ये कोणी त्यांना इंटरफिअर केलेलं आवडत नाही आणि त्याकरिताच इथे तुम्ही मोस्टली घरांमध्ये किंवा अपार्टमेंटमध्ये एकच व्यक्ती राहताना तुम्हाला पाहायला दिसेल. आणि अशा वेळेत काय होतं की घरामध्ये जेव्हा तुम्ही एकटे राहता त्यावेळी तुम्हाला कंपॅनियनची गरज असते आणि अशा वेळेतच मग युकेमध्ये यु नो कुत्रा किंवा मांजर पाळले जातात. तर तुम्हाला प्रत्येक घरामध्ये एक कुत्रा तरी नेहमी पाहायला मिळेलच. तर त्यामुळेच कुत्र्यांची इथे संख्या खूपच जास्त आहे. मला वाटतं आसपास 80 ते 90 लाखाच्या घरात पूर्ण युकेमध्ये कुत्रे पाळले जातात. त्यामुळे 6.5 करोड लोकसंख्या मागे 1 करोड कुत्र्यांची संख्या खूपच जास्त आहे. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की कुत्रा माणूस हा एक आवडीने पाळतो, कोणी स्टेटस सिम्बॉल म्हणून पाहतो तर कोणी प्रोटेक्शनसाठी पाळतो. तर युकेमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की इथे एक कंपॅनियन पाहिजे असतं घरामध्ये, त्याकरिता इथे मोस्टली लोक पाळीव प्राणी पाळतात. आणि आपल्या सर्वांनाच माहिती असणार की आपल्या घरामध्ये जर कुत्रा असेल तर त्याला एक आपण विशिष्ट टाइम दिलेला असतो, त्याची यु नो लघुशंकेसाठी किंवा विष्ठेसाठी एक त्याला एक ठराविक टाइम दिलेला असतो. आणि इंडियामध्ये तोच त्याच वेळेत आपण कुत्रा यु नो बाहेर घेऊन जातो आणि त्यावेळी तो विष्ठा करतो, लघुशंका करतो, सगळं काही बाहेर करतो, रोडवर करतो, पार्कमध्ये करतो, आपल्याला काही फरक पडत नाही. पण मित्रांनो, इथे तसं नाही आहे. इथे जो डॉग ओनर आहे किंवा इथे केअरटेकर पण असतात डॉगचे, ते जेव्हा बाहेर कुत्र्यांना घेऊन जातात, पार्कमध्ये घेऊन जातात किंवा रोडवर घेऊन जातात किंवा वॉकसाठी घेऊन जातात, त्यावेळी त्यांना त्यांच्यासोबत एक पिशवी हातात कॅरी करावी लागते. आणि ती पिशवी याकरिताच किंवा जर विष्ठा केली तर ती उचलून ती व्यवस्थित वेस्टबिनमध्ये टाकली जाईल. तर यस मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकलात. तर इथे जेव्हा पण डॉग ओनर जेव्हा कुत्रे बाहेर घेऊन जातात त्यावेळी त्यांच्याकडे एक विशिष्ट प्रकारची पिशवी असते. जेव्हा पण कुठे डॉग विष्ठा करतो, पार्कमध्ये म्हणा, रस्त्यावर म्हणा, कुठेही शॉपिंग सेंटरमध्ये म्हणा, कुठेही, तर ती विष्ठा त्या ओनरने उचलली गेलीच पाहिजे. आणि ती उचलून ती विशिष्ट प्रकारच्या वेस्टबिनमध्ये, जिथे इथे बिन्स पण वेगवेगळे बनवलेले आहेत, त्या बिन्सवर लिहिलेलं असतं डॉग वेस्ट बिन, तर त्या बिनमध्येच जाऊन तुम्हाला विष्ठेची पिशवी तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायची आहे. तुम्हाला इतरत्र दुसऱ्या कोणत्याही बिनमध्ये तुम्हाला ती विष्ठा टाकायची नाहीये. आणि जर का तुम्ही ती विष्ठा उचलली नाही आणि तुमच्या विरुद्ध जर कोणी कंप्लेंट केली तर तुम्हाला पेनल्टी बसू शकतो 100 पाऊंडच्या आसपास, म्हणजे जवळजवळ 10,000 रुपये इंडियन रुपीजच्या करन्सी इंडियन करन्सीनुसार. तर 10 आणि जर तुम्ही ते पेनल्टी फाईन जर तुम्ही भरला नाही
विदिन स्पेसिफिक पिरियडमध्ये, तर तुम्हाला कोर्टाची नोटीस येऊ शकते. आणि नंतर मग तुम्ही जसं जसं तुम्ही यु नो डिले करत जाणार आणि मग कोर्ट तुम्हाला अजून फाईन लावत जाईल आणि मग ते फाईन जातं £1,000 पर्यंत. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं, जर तुम्हाला पकडलं गेलं तर तुम्ही कारणं देऊ शकत नाही की मी पिशवी आणायचं विसरलो आणि माझ्या नकळत कुत्र्याने विष्ठा केली, तर ही सर्व कारणं तुमची ऐकून घेतली जाणार नाही. तर तुम्हाला फाईन हा बसणारच जर तुम्ही पकडला गेलात. यु नो स्टडीमधून असं निष्पन्न झालंय इथे की कुत्र्याचं जे विष्ठा आहे तर त्या विष्ठेमध्ये त्याच्या विष्ठेमुळे एक इन्फेक्शन तयार होतं आणि त्या इन्फेक्शनमुळे एक इन्फेक्शन कुत्र्याच्या विष्ठेमुळे इन्फेक्शन होतात आणि त्या इन्फेक्शनचा दुष्परिणाम असा होतो की यु नो तुम्हाला चक्कर येणे, पुन्हा मळमळ, पोटात मळमळ मळमळणे ज्याला नॉझिया बोलतो आपण, आणि ब्लाइंडनेस पण सांगितलंय. जर ती विष्ठा डोळ्यात वगैरे गेली किंवा इन्फेक्शन झालं काही झालं त्याला, त्याच्यामुळे ब्लाइंडनेस पण येऊ शकते आणि एक सीजर पण येऊ शकतं. SEIZURE सीजर हा एक प्रकारचा रोग आहे. रोग म्हणण्यापेक्षा तुम्ही गुगलवर पण बघू शकता की सीजर मिनिंग, तर ते एक प्रकारचं तुमच्या ब्रेनमध्ये इलेक्ट्रिक वेव्ह तयार करतं, त्याच्यामुळे यु नो तुमचं बिहेवियर, तुमचं मुवमेंट, तुमचं हे सडनली चेंज होतं. तर हे एक प्रकारची कारणं या स्टडीमधून दिसलेली आहेत आणि त्याच्यामुळेच UK गव्हर्नमेंटने हे खूप स्ट्रिक्ट केलंय की कुत्र्याची विष्ठा उचलणं. आणि तुम्हाला UK सगळीकडेच तुम्हाला यु नो तुम्हाला पाहायला मिळेल की कुत्र्याची विष्ठा ही कुठेच तुम्हाला दिसणार नाही, कारण की लोक ती काळजीपूर्वक त्या पिशवी कॅरी करतात आणि ते उचलतात. त्यामुळे हेच कुठेतरी आपल्या लोकांनी शिकावं. मी कुत्रं तर हे एक निमित्त झालं, पण स्वच्छता ठेवा. तर आशा करतो की या उदाहरणामधून आपण काहीतरी शिकू आणि आपल्या आजूबाजूचा परिसर निसर्ग आपण स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करू आणि आपल्या नेक्स्ट जनरेशनला, आपल्या मुलांना पण हेच आपण शिकवू की बाहेर कुठेही कचरा टाकू नये, परिसर स्वच्छ ठेवावा जसं आपण आपलं घर ठेवतो, आणि आरोग्यदायी जीवन आपण जगूया. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला काय करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही मित्रांनो, सबस्क्राईब जरूर करा. तर भेटूया मित्रांनो अशाच एका व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह, नवीन जागेसह. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय. आणि तुम्ही पाहू शकता की व्हिडिओमध्ये ती बाई हातात पिशवी घालून ती कुत्र्याची विष्ठा कशी उचलते.